मॉन्सून पुढच्या 48 तासात महाराष्ट्रात दाखल होणार आहे असा नवा अंदाज आता भारतीय हवामान खात्यानं वर्तवलाय. मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होणार आहे. यात गोवा, दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटकातला अजून काही भाग, तामिळनाडूचा उरलेला भाग, दक्षिण आंध्र प्रदेशमधील काही भागात मॉन्सूनसाठी परिस्थिती अनुकूल झाली आहे. त्यापुढील 2 दिवसात महाराष्ट्राच्या आणखी भागात मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. हवामान विभाग प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी काही वेळापूर्वीच ही 24 तासला काय माहिती दिली आहे ऐकूया. पावसाची जी निरीक्षण आलेली आहेत त्याची आणि मग अरबी समुद्रावर येणारी एकंदरच वाऱ्याची आणि परिस्थिती बघता हवामान विभागाने आज असं म्हटलंय की येत्या 24 तासांमध्ये दक्षिण महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये, गोवा, कर्नाटकच्या काही भागांमध्ये मान्सून दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे आणि तशा प्रकारचं त्यांनी पूर्वानुमानही आज जाहीर केलेलं आहे आणि त्याच्या पुढे पुढच्या 2 दिवसांमध्ये म्हणजे 48 तासाच्या पुढच्या 2 दिवसांमध्ये पण उत्तरेकडे तसा महाराष्ट्रामधल्या अजून काही भागांमध्ये तशा प्रकारे पाऊस दाखल होण्याची शक्यता पण हवामान विभागाने आज वर्तवलेली आहे. दक्षिण कोकणातल्या आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या काही भागांमधले जे शेतकरी आहेत तर त्या इथल्या लोकांनी त्यांच्या शेतीच्या सुरुवातीच्या कामाची सुरुवात करायला हरकत नाही, पेरणीसाठी वगैरे त्यांनी अजूनही घाई करू नये असं हवामान विभागाने पण म्हटलेलं आहे. आणि एकंदर परिस्थिती बघता गेल्या काही दिवसांमध्ये दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकणामध्ये मान्सून पूर्व सरीतर आपल्याला रोजच दिसत आहे. आजही काही ठिकाणी 5 ते 6 सेंटीमीटर पाऊस कोकणामध्ये झालेला आहे तर परिस्थिती अनुकूल आहे. येत्या 48 तासांमध्ये महाराष्ट्रात पाऊस तळ कोकणामध्ये आणि त्याच्या बाजूच्या परिसरामध्ये दाखल होण्यासाठी सूचना आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24.